नमस्कार, आप देख रहे हैं आज की खास बात अपने दोस्त वीर सिंह के साथ। दोस्तों, पिछले एपिसोड में हमने आपको बताया था, लगभग 2 महीने पहले एक खबर आई थी कि नागपुर के बेलतरोड़ी पुलिस स्टेशन में एक लड़की अपनी माँ के किसी बात से नाराज होती है, नाराज होकर पड़ोसी के पास जाती है और पड़ोसी उसको राजस्थान लेकर चले जाता है, क्योंकि पड़ोसी जो था वो राजस्थान का रहने वाला था, जिसका नाम ओम प्रकाश मीना और उर्मिला मीना। ये दोनों उस लड़की को राजस्थान लेकर चले जाते हैं और वहाँ पर अपने रिश्तेदार बता करके वहाँ इसकी शादी करवा देते हैं। और शादी राजस्थान में शादी नहीं कराते, बल्कि शादी कराने के लिए एक अच्छा खासा रकम भी लेते हैं जिस लड़के से उनकी शादी होती है। और आपको बता दूं कि जिस लड़के से उसकी शादी होती है उसका नाम बिरदीलाल मीना, जिसकी उम्र लगभग 28 वर्ष की है। और सबसे बड़ी बात यह है कि अभी तीनों आरोपी, यानी कि ओम प्रकाश मीना, उर्मिला मीना और जिस लड़के से शादी करवाते हैं दोनों मिलकर, उसका नाम बिरदीलाल मीना है, जिसे बेलतरोड़ी पुलिस स्टेशन के पुलिसकर्मियों ने राजस्थान से उन्हें पकड़कर नागपुर लाया है, उन्हें अरेस्ट किया है। दोस्तों, पिछले एपिसोड में हमने आपको बताया था कि इस प्रकार से बेलतरोड़ी पुलिस स्टेशन के पुलिसकर्मियों ने उस लड़की को राजस्थान से नागपुर ला लिया। लेकिन उस वक्त से लेकर अभी तक एक बड़ा चैलेंज ये था कि वो जो आरोपी थे, तीनों आरोपियों को राजस्थान से नागपुर कैसे लाया जाए, क्योंकि दूसरे स्टेट में, दूसरे राज्य से लाना, वहाँ की सम विषम परिस्थितियों को सामना करना, वहाँ पर अपने गुप्तचर तैयार करना और उसके बाद वहाँ से आरोपी को यहाँ पकड़ कर लाना, ये अपने आप में एक बड़ी बात है और एक बड़ा रिस्क लेकर के बेलतरोड़ी पुलिस स्टेशन ने इस मामले को सुलझाया भी है। आपको बता दूं कि राजस्थान के जिला झालवाड़ा और पुलिस स्टेशन अकलेरा अंतर्गत यह मामला घटित हुआ और वहाँ जाकर बेलतरोड़ी पुलिस स्टेशन ने एक बड़ा काम किया कि सभी आरोपियों को यहाँ ला लिया। इस संबंधित हमारी बातचीत वरिष्ठ PI बेलतरोड़ी वैजयंती मांडवधारी जी से भी, वो क्या कहते हैं वो सुनते हैं। त्या आरोपींना अटक करण्यासाठी आमची जी टीम राजस्थानला गेली होती त्यांनी अथक प्रयत्न केलेला आहे, कारण की राजस्थानमध्ये आरोपी आणणं तर त्याचं काम आहे, रिस्की काम आहे। त्यामधून सुद्धा तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि पहिल्या वेळी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा एक गोपनीय एक गुप्त बातमीदार त्या आरोपींच्या शोधावर लावण्यात आले होते। त्यांच्याकडून माहिती घेऊन अतिशय छोट्या छोट्या गावामध्ये, 3-4 खेड्याचं गाव होतं, त्या गावामध्ये जाऊन पोलिसांच्या स्थानिक मदतीने स्वतः जे या तपासाचे आयव आहेत, ASI साहेब आहे, त्या स्वतः ह्याच्यामध्ये तपासात गेलेले होते आणि त्यांच्या टीमनी SC कश्यप मेजर आणि सचिन या तिघांनी राजस्थान येथून या तिन्ही आरोपींना अटक करून आणलेलं आहे। सध्या ते आरोपी ताब्यात आहेत, अटकेत आहेत PCR मध्ये। पुढील तपास चालवत जो बिरदीलाल बलराम मीना आहे हा कुठेतरी शेताबित्यावर राहतो किंवा ते अत्यंत आतले एकदम खेडे आहेत, त्या खेड्यामध्ये तो राहतो अशी माहिती होती। टेक्निकल बाबी वेळोवेळी शोध घेतला गेला, तिथल्या सरपंच आणि इतरही लोकांच्या मदतीने, गुप्त बातमीदाराच्या मदतीने या आरोपींपर्यंत पोचून त्यांचा शोध घेऊन त्यांना इथे आणलं। मग तिथे हा जो अटक आरोपी बिरदीलाल हा काय काम धंदे करायचा आणि तिथे काय त्यांच्यावरती काही गुन्हे वगैरे आहेत का? सध्या याच्यावर तर गुन्हे तिकडचं रेकॉर्ड आम्ही बघितलेलं नाहीये, परंतु त्याच्या वडिलांवर काही गुन्हे असल्याची इतर प्रकारची एवढी माहिती मिळालेली आहे। आणखी तपास चालू आहे याच्यामध्ये, अशाच प्रकारचे काही रॅकेट त्यांनी इतर मुलींनी नेले आहेत का, किंवा हे जे दोन आरोपी आहेत ज्यांच्या माध्यमातून ह्या मुली राजस्थानला गेले होता त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचे मूळगाव, त्यांचे नातेवाईकांनी कुठे कुठे त्यांनी वास्तव्यास राहिली या इतर बाबीवरही आम्ही पुढील तपास करतो। हा काय कामधंदे करायचा नाही, पहिलीच मुलगी होती की त्यांनी विकत घेतली होती, याच्यात काही आर्थिक व्यवहार झाला होता? बरोबर, हा शेतीचे कामं करतो, शेती करतो आणि ते जरा मुलींची जे आपण बघतो आहे एकंदरीत मुलींचा दर, त्याच्या आधारे ते मुली शोधतात लग्नाकरता आणि अशा प्रकारचे मुलींना, मुलीकडच्यांना पैसे देऊन त्या मुलगी मुली विकत घेऊन मग ते लग्न करतात अशी तिथली माहिती आहे। बऱ्याच मुली महाराष्ट्रातून MP मधून तिथे लग्न करतात, स्वच्छेने जाऊन पॅरेंट्स सुद्धा लग्न करतात ही माहिती, परंतु ह्या मुलीला बळजबरीने तिथे लग्न करण्यात आलेलं होतं आणि तिच्यावर असे अतिप्रसंग पण झालेले आहे, त्यावरून तिची वैद्यकीय तपासणी करून पुढचा जो आणखी याच्या बाबतीतली माहिती पोलीस। तो देखा आपने कि नागपुर पुलिस और खास करके बेलतरोड़ी पुलिस स्टेशन के पुलिसकर्मियों ने किस प्रकार से अपने जान की बाजी खेल करके एक लड़की को
एक युवती को, जो 20 वर्षीय युवती जिसके साथ में एक बड़ा अत्याचार हुआ, उसको न्याय दिलाने में एक सफल प्रयास इन्होंने किया है। आप देखते रहे आज की खास बात अपने दोस्त वीर सिंह के साथ, सिर्फ NBC News पे।